ठाणे जिल्ह्यातल्या मोरपड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनाला सत्तेत असणाऱ्या भाजपच्या सभापती उपसभापती सदस्य तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष नगराध्यक्ष अशा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टाळे ठोकल्याने गेल्या 3 दिवसापासून कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे। टाळे ठोकल्यापासून सोशल मीडियावर कर्तव्यनिष्ठा शिस्तबद्ध पारदर्शक कारभार करणाऱ्या गटविकास अधिकारी काही बिल न काढल्याने अकार्यक्षम ठरले अशा टिप्पण्या येत असताना व मोरपड काँग्रेसने मोर्चा काढून व सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला असताना पुतळा दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। राज्यात आणि देशामध्ये ज्याप्रमाणे भाजपने पारदर्शक सरकार म्हणून चालवत आहे अशा निष्ठा घोषणाबाजी चालवलेली त्याचा निषेधार्थ हा विषय आहे। पारदर्शक कारभार करणारे तसेच कार्यक्षम व सर्व राजकीय पक्षांना तसेच सर्व समाजाला एकत्र विश्वासात घेऊन कामकाज करणारे मुरबाड तालुक्याचे गटविकास अधिकारी हाशमी यांच्या दालनाला त्याने आज अनधिकृतपणे तसेच हुकुमशाही पद्धतीने टाळे ठोकण्याचं काम केलेलं आहे। त्याचा निषेधार्थ आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने गटविकास अधिकारी नसल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत गटविकास अधिकारी दालन खुले करून गटविकास अधिकारी हजर करण्यासंबंधीचे निवेदन दिले। मात्र गटविकास अधिकारी यांच्या दालनाला शासकीय टाळे असल्याचे कार्यालयीन प्रमुखांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस मुरबाड तालुक्यामध्ये जे काही गटविकास अधिकाऱ्यांच्या बाबतीत 4-5 दिवस त्यांची गैरहजेरी दिसते। मुरबाड तालुक्यामध्ये बरीच जनतेची कामं असतात, शेतीची कामं असतील, आरोग्याची कामं असतील, पावसाळा जोरात सुरू आहे आणि आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्या कारणाने इथलं प्रशासन जोरात चालावं आणि लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी या अनुषंगाने येथील जे काही BDO ऑफिस म्हणजेच गटविकास अधिकाऱ्यांचं जे ऑफिस बंद आहे ते त्वरित तिथे गटविकास अधिकारी येऊन बसावा आणि जी काही यंत्रणा आहे ती चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतोय। मग सदस्यांनी लावलेले टाळे कुठे गायब झाले हा प्रश्न चर्चेत आला असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे गटनेते श्रीकांत धुमाळ यांनी सांगितले। गटविकास अधिकारी यांच्या दालनाला विनाकारण टाळे लावून प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून लोकशाहीचा अनादर करणाऱ्या मुरबाड पंचायत समितीचे सभापती उपसभापती व सदस्य व पदाधिकाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला। सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस तालुका अध्यक्ष कृष्णकांत तुपे, तानाजी घागस, नरेश मोरे, अरुण ठाकरे, मदन तरे, राकेश भेरे, जुबेर पठाण, मोबिन पठाण, योगेश गुजर, किरण थोरात व दिलीप चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडले। समितीमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून गटविकास अधिकारी नव्हते आणि गटविकास अधिकारी नसल्यामुळे जनसामान्यांच्या जनसुविधा ह्या पूर्णपणे बंद आहेत। आमची एवढीच मागणी आहे की त्वरित गटविकास अधिकाऱ्यांचं कार्यालय या ठिकाणी सुरू करून आपण आम जनतेला, मुरबाड तालुक्यातल्या आम जनतेला न्याय द्यावा हीच अपेक्षा। धन्यवाद। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामभाऊ दळवी, चंद्रकांत भोसले यांनी कार्यकर्त्यांचं निवेदन देत याचा निषेध केलाय। मात्र गटविकास अधिकारी यांच्या दालनाला टाळे ठोकल्याने सत्तेत असूनही पारदर्शक कारभार करणाऱ्या गटविकास अधिकारी हाशमी यांच्या दालनाला टाळे ठोकल्याने सरकारचा पारदर्शक कारभाराचा फज्जा उडाल्याची चर्चा मात्र मुरबाडमध्ये सर्वदूर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रतिनिधी जयदीप पढायगे, समाजशील न्यूज, मुरबाड, ठाणे।